आम्ही शासनाकडं नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यासंदर्भात निवेदनं सादर केलेली आहेत. माननीय मुख्यमंत्री यांनी 2003 नंतरचे रोजंदारी कर्मचारी नियमित सेवेत करण्याबाबत आम्हाला आश्वासन दिलं होतं. परंतु आमचे कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी वारंवार नगर विकास विभाग मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी फक्त आश्वासनं देण्याची कामं केलेली आहेत. नगरपालिका कर्मचाऱ्याची कुठलीही मागणी मंजूर करण्यात आलेली नाही आहे. आता आम्ही जे इथं आज कामबंद आंदोलन केलेलं आहे याच्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. पण आमची घरं आहेत, आम्हालाही घरं चालवावं लागतात, नोकरी करावी लागते आणि आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे 7वा वेतन आयोग सरसकट लागू करावा विनाअट. त्याच्यानंतर आम्हाला 100% ग्रँट देण्यात यावी आणि रोजंदारी कर्मचारी जे आहेत, जे बिचारे आज इथं 200-300 रुपयामध्ये रोजचं काम करत आहेत, त्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यात यावं. सफाई कर्मचारी आहेत, त्यांना मोफत घरे देण्यात यावी. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम सफाई आवास योजना जी आहे त्याचा लाभ देण्यात यावा. या सर्व मागण्यासाठी आम्ही आज इथं सगळे कर्मचारी कामबंद आंदोलन करण्यासाठी बसलेलो आहोत आणि वाशिम जिल्ह्याच्या सगळ्या नगरपालिका नगरपंचायती जेवढ्या आहेत सगळ्यांनी आज कडक कामबंद आंदोलन केलेलं आहे. जर शासनानं आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर हे आंदोलन आता पुढं आम्ही उग्र करत जाणार आहोत. सगळ्या अत्यावश्यक सेवेसह सगळंच बंद कर